नमस्कार, मी सलील कुलकर्णी. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त कुसुमाग्रजांना मनापासून वंदन. या निमित्ताने कुसुमाग्रजांची एक माझी अत्यंत आवडती कविता ऐकवतो. निवांत बसलो असता रात्री, निवांत बसलो असता रात्री, टकटक झाली दारावरती. निवांत बसलो असता रात्री, टकटक झाली दारावरती, दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती. दार उघडता आत सरकली कोणी व्यक्ती, बारीकतेने बघता कळले हुबेहुब ती प्रतिमा माझी दुसरी होती. बारीकतेने बघता कळले हुबेहुब ती प्रतिमा माझी दुसरी होती. घाबरलो मी, साचरलो मी, पुसले त्याला कोण कशाला. स्मितसंभावित करीत म्हणेतो पिशाच्च मी तव. गतकालाच्या थडग्यामधला निवास कोंदट असह्य झाला म्हणून आलो. मालक जिथे तिथेच धारा मिळे आम्हाला. पिशाच्च पण ते माझे होते आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या. दूरपणाचे अंतर मिटले. आठवणींचे पर्वत चाळता काळीज कढले. वाद बखेडे कधी पेटता बंदिवान वाघास मग खवळून चिडून बोललो परस्परांना. स्वरही चढले. अखेर होता पहाट गेला एका आमच्या मधला निघुनी. गेला कोण नी कोण राहिला. हे मज आता जन्मभराचे कोडे पडले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.